शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। देशातील सूतगिरणी आणि कापड उद्योग जवळपास पूर्ण क्षमतेने सुरू आहे। उद्योगाचा कापूस वापरही उच्चांकी पातळीवर होतोय। त्यातच देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज महिन्याला कमी होत आहेत, तर दुसरीकडे मागील महिन्याभरापासून कापसाचे भाव दबावत आहेत। मग उत्पादन घटीच्या अंदाजानंतर कापूस दरात सुधारणा झाली का? सध्या सूतगिरण्या फायद्यात आहेत का? पुढील काळात कापूस बाजाराची स्थिती काय राहू शकेल याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे। नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन। तर देशातील कापूस उत्पादन यंदा घटलं। मागील हंगामात शेतकऱ्यांना कापसाला जुलैनंतर 12 ते 13 हजार रुपये भाव मिळाला होता। यंदाही हाच भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र ऐन हंगामात कापसाचे भाव कमी झाले होते। नोव्हेंबर महिन्यात सरासरी 9 हजारांचा भाव असणारा डिसेंबरपासून 8 हजार 500 रुपयांवर आला, त्यानंतर दरात काहीसे चढ उतार सुरू झाले। पण जानेवारीपासून कापूस दरातील नरमाई कायम आहे। गेल्या वर्षीप्रमाणे कापसाचे भाव यंदाही मिळण्याची शक्यता कमीच होती, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी कापसाच्या वेचण्याही कमी केल्या। परिणामी यंदा देशातील उत्पादन कमी राहिलं असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितलं। ते नेमकं काय म्हणतायत तेच पाहूया। देशातील बाजारात फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत 155 लाख गाठी कापूस बाजारात आला, म्हणजे शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस आहे। अनेक शेतकरी चांगल्या दराच्या अपेक्षेने पुढील काही महिने कापूस विकणार नाहीत, त्यामुळे उद्योगांना कापसाचा तुटवडा जाणवू शकतो। देशातील सूतगिरण्या सध्या नफ्यात आहेत, पण कापसाचा तुटवडा जाणवतोय। देशात सध्या कापसाचे तंत्रज्ञान जुनेच आहे, त्यामुळे उत्पादकता कमी आहे। अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियात आधुनिक तंत्रज्ञान असल्यानं त्यांची उत्पादकता आपल्यापेक्षा दुप्पट आहे। उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कापूस मागे ठेवला। सध्या उत्तर भारतातील शेतकऱ्यांकडे 20 ते 25%, गुजरात आणि महाराष्ट्रात 50% आणि दक्षिणेतील राज्यांमधील शेतकऱ्यांकडे 30 ते 40% कापूस आहे असं गणात्रा यांनी सांगितलं। देशातील सूतगिरण्या आता 95% क्षमतेने सुरू असून महिन्याला 28 ते 30 लाख गाठी कापसाचा वापर होतोय। उद्योगांना सध्या गरजेप्रमाणे कापूस मिळतोय। एरवी शेतकरी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कापसाची विक्री करतात, पण यंदा शेतकऱ्यांनी या 2 महिन्यात कापसाची मर्यादित विक्री केली, पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कापूस आवक वाढली। कापूस आवकेचा दबाव सध्या दरावर आला आहे। कापूस उत्पादनाचा अंदाज कमी झाल्यानंतर कापूस दरात क्विंटल मागं 100 ते 200 रुपयांची सुधारणा झाली। सध्या कापसाला सरासरी 7,900 ते 8,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। बाजारातील आवकेचा दबाव पुढील महिनाभर राहण्याचा अंदाज आहे, त्यानंतर मात्र आवक मर्यादित राहून दर सुधारू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू। ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।